आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सर्वसामान्यांवर दबंगगिरी, सावकारांना मदत, वर्दीचा गैरवापर करणाऱ्या PSI यादवांसह सावकारावर कारवाई करा. सर्वसामान्यांवर दबंगगिरी करणाऱ्या आणि वर्दीचा गैरवापर करत खासगी सावकारांना वसुलीसाठी मदत करणाऱ्या PSI पल्लवी यादव आणि सावकारांवर कारवाईसाठी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच. इचलकरंजी येथील नागरिक प्रशांत नवनाळे याने येथील सावकार मनीष काबरा यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड करूनही आणखी 1 लाखांची मागणी करण्यात येऊन दमदाटी करण्यात येत होती. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या PSI पल्लवी यादव यांनी नवनाळे यांना ठाण्यात बोलावून 1 लाख देण्यास धमकावले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे वर्दीचा गैरवापर करून खासगी सावकारांना वसुलीसाठी मदत करणाऱ्या पल्लवी यादव आणि सावकारांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करत बहुजन दलित महासंघाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. आज दुसऱ्या दिवशीही उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही. उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महासंघाच्या वतीने देण्यात आलाय. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. उपोषण करतोय, त्याचं कारण असं आहे की आमचे मित्र प्रशांत नवनाळे यांना आपले निर्भया पथकचे PSI यादव म्हणून आहेत, त्यांनी त्यांचं काय त्यात रोल नसताना एका सावकारांची सुपारी घेऊन त्यांना धमकी देऊन त्यांच्या मुलाचं एक त्या दिवशी ऑपरेशन असताना त्यांना जोर जबरदस्तीनं बुलावून घेऊन त्यांच्यावर 1 लाख रुपये वसुली केली आणि त्यांना धमकी देऊन याला त्यांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी हा प्रकार केला आहे. तरी त्यांच्या विरोधात आम्ही आज इथं बेमदत उपोषण करतोय. जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही